नंबर 4 मधील बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. अखेर भाजपचे मंडळ अध्यक्ष निलेश बोबडे यांच्यासह स्थानिक खेळाडूंनी सदर क्रीडा संकुलाची साफसफाई केली आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर 4 मधील बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात दररोज परिसरातील खेळाडू येतात. या संकुलातील शौचालयामध्ये तुटलेल्या अवस्थेमधील नळ, विद्युत पोलवरील बोर्ड तुटलेल्या अवस्थेत होते. सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. परिसरातील दुर्गंधी पाहता लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच क्रीडा संकुल व परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. हा प्रश्न सोडवण्यासाठी भाजपा मंडळ अध्यक्ष निलेश बोबडे यांनी मनपा आयुक्त डॉ राजा दयानिधी, महापौर लीलाबाई आशान यांना अनेकदा लेखी निवेदन देऊनही त्याचा काहीच परिणाम झाला नाही. अखेर भाजपचे मंडळ अध्यक्ष निलेश बोबडे, मंगेश निर्मळे, संतोष वारंग, रवी भटकर, दीपक गायकवाड, मनोज पाटील आदींसह खेळाडूंनी हातात झाडू घेऊन क्रीडा संकुलाची साफसफाई केली. यावेळी काय म्हणाले आहेत भाजपचे मंडळ अध्यक्ष निलेश बोबडे पाहूया. लहान मुलांना दारूच्या बाटल्या उचलाव्या लागत असतील, दारू पिणारे दारू पितात आणि लहान मुलं जर ते दारूच्या बाटल्या उचलतील तर आपले संस्कार काय लागतील या खेळाडूंना याचा विचार करावा. मी प्रभाग समिती, उल्हासनगर महापालिका प्रशासन व आयुक्त साहेबांना विनंती करतो की कृपया आपण हे सगळे पोल रिपेरिंग करून आणि स्वच्छता आणि सगळ्यात मोठा विषय आमच्या VTC ग्राउंडमधला आहे पाण्याचा. जी पाण्याची बोरवेल इथे 75 लाखाच्या टेंडरमध्ये दिली होती मागील 4 वर्षापूर्वी, ती पाण्याची बोरवेल त्याच्या दुसऱ्याच महिन्यात काढून नेलेली आहे. आजपर्यंत ती बोरवेल पण नाही. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, उल्हासनगर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.